देखील आपण शुभ सन्मान आमच्या व्यासपीठामध्ये कंप्लीट करतोय सायना दादांच्या शुभ हस्ते। थँक यू, मान्यवरांचा आभार आम्ही व्यक्त करतोय आणि उपस्थित जमलेल्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत देखील या स्पर्धेमध्ये। अध्यक्ष चषक 2024 चा पर्व मित्रांनो सुरू आहे आणि आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि सामना आता आपण एन्जॉय करू। एका बाजूला संघ असेल जय कांडेश्वर गोरपे आणि त्याला फाइट करेल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे क्रिकेट टीम। सलामी जोडी मैदानावरती पोहोचली ती उसाटणे टीम ची। एका बाजूला असेल फलंदाज सायकलपती अजय भंडारी आणि नाशिकपती अनिकेत डोपरीला आपण पाहणार आहोत आणि गोलंदाजी मार्गपती सज्ज होत आहे सागर पाटील। टॉस झाला, टॉस जिंकला तो गोरपे टीम ने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला। इनवाइट केले बैटिंग साठी उसाटणे क्रिकेट टीम ला। गेम ऑन, पहिला बॉल, लेट्स प्ले। पहिला चेंडू पाठवला ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्यावरन आगास केला फलंदाज अजय भंडारी ने ठोकलाय पहिला बॉल वरती हा मोठा फटका षटकार। स्वतःच आणि संघाच देखील महत्वपूर्ण लढत सेकंड नावची मॅच दोन्ही संघ खेळतायत आणि दोन्ही संघ बलाढ्य पाहायला मिळतात। जय कांडेश्वर गोरपे टीम आणि त्याला फाइट करते स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे क्रिकेट टीम। दोन्ही टीम मध्ये मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील। सागर पुन्हा एकदा तयार। यावेळचा चेंडू वन सेकंड, तोच खेळाडू, तोच गोलंदाज आणि तोच फटका चेंडूला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा दुसरा षटकार। सुरुवात के लिए फलंदाज अजय भंडारी ने लगातार दोन मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये आले, दोन षटकार आले, टीमची टोटल पोहोचली आहे 12 याकड्यावरती। सागर पाटील थोडासा महागडा ट्रान्झिशन आपल्याला पाहायला मिळतो या पहिल्या षटकामध्ये। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते सागर, थोडासा दबाव जरूर असेल सागरवरती आणि लढत फार महत्वाची दोन्ही टीम साठी। हे चषक फार महत्वाचं आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये। नक्कीच प्रत्येकाचं स्वप्न आहे की प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलावी, परंतु स्वप्न एकाचच पूर्ण होईल आणि त्याच दिशेनं वाटचाल करण्यासाठी सुरुवात या मॅच मध्ये केली आहे। अजून एक पुन्हा एकदा षटकार हॅट्रिक ठोकली आहे या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये। पुन्हा एकदा फलंदाज अजय भंडारीनं अजून एक षटकार। आपण स्वीकारायचं पंच आक्रमकता सिद्ध केली फलंदाज अजय भंडारी ने लगातार तीन चेंडू तीन षटकार। सागर पाटील वरती हल्ला चढवला पहिल्या पावर प्लेच्या षटकामध्ये टीमची टोटल पोहोचवली तीन चेंडू मध्ये 18 या धावसंख्येवरती। सागर तयार राउंड द विकेट। यावेळचा चेंडू कॉन्फिडन्स साठी अपील केली आणि पंचांकडे कटाक्ष टाकले गेले, पंच सहमत नाही आहेत। डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल। चौथा चेंडू डॉट आलाय, कम बॅक करण्याचा प्रयत्न करतो आपल्या षटकामध्ये गोलंदाज सागर पाटील। ओव्हर द विकेट न गोलंदाजी करत होते परंतु आता राऊंड द विकेट न करतात। अजून एक येईल का पास जाय, उंची जास्त गाठली चेंडू ना, लांबी देखील मोठी, खेळाडू आले होते फिल्डर के मस्तक पे, दस्तक देती विकेट सीधा छह रन। आणि फक्त आक्रमण केलंय मैदानाच्या आतमध्ये अजय भंडारीनं, षटकार नंबर 14 येतोय, टीमची टोटल पोहोचली आहे।
24 24 आकड़ेवरती आकाशाला गवस निघाला गगनभेदी गगनचुंबी हा षटकार होतोय फलंदाज अजय भंडारी ऑन फायर। पाहिलं एक चेंडूचा अपवाद जर वगळला असता जर चौथ्या चेंडूवरती षटकार आला असता सहा चेंडू सहा षटकार झाले असते कारण सगळ सलगचे तीन षटकार त्यानंतर चौथा चेंडू मात्र डॉट आला आणि आता लगातार पुन्हा एकदा दोन षटकार टोटल पाच षटकार ठोकलेत पहिल्या षटकामध्ये फलंदाज अजय भंडारींना धावसंख्या पोहोचली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 30 आकड्यावरती। जबरदस्त सुरुवात केली फलंदाज अजय भंडारीने आपण पाहतो सर्वांचीच त्यांच्या पाठीरेग्यांची सुरुवातीलाच मन जिंकलेत या सामन्यामध्ये आणि पाबोपे समाप्त आता गोलंदाज येतो दुसऱ्या षटकामध्ये। अजय पाटील येतो अजय पाटीलच दुसरं षटक असेल आणि सेकंड मध्ये फलंदाज अनिकेत डोपरी विस्फोटक खेळाडू हा देखील अपेक्षा त्याच्याकडे देखील असतील आणि टोटल आपण पाहतो 30 आकड्यावरती पोहोचली आहे। बिनगडी बाद स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे क्रिकेट टीम पांच खेळाडू आता बाउंड्री लाइन लगत लॉन्ग ऑन मिड विकेट स्वर्लेक आणि त्याचबरोबर ऑफ साइड मध्ये लॉन्ग ऑफ आणि एक खेळाडू कवर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। अजय पाटील तयार गोलंदाजी मार्गवरती लेफ्ट आर्म ओवर द विकेट पहिला चेंडू स्विच इट खेळण्याचा प्रयत्न रिवर्स साइडने करतात खेळाडू उपस्थित शॉर्ट स्क्वेअरलेगला फील्ड केले जाईल तोपर्यंत रन्स मिळाली एक आणि टीमची टोटल पुढे सरकती आहे 31-31 आकड्यावरती। स्ट्राईक येते पुन्हा एकदा विस्फोटक खेळाडू अजय भंडारी करे ज्यानं पाच षटकार ठोकले आहेत पहिल्या षटकामध्ये थोडासा वेळ जरूर घेतला जाईल शतकांना सजवण्यासाठी कारण लेफ्टी राईट कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय उजव्या आणि डावखुऱ्या त्याचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। स्ट्राइकेट मध्ये फलंदाज पुन्हा एकदा अजय भंडारी ऑन स्ट्राइक गोलंदाज सज्ज होतो लेफ्ट आर्म ओवर द विकेट अजय पाटील चला जास्त वेळ आपण घेऊ नका संघ अजय खांडेश्वर गोरपे टीम तसं फास्ट केल्याचं आपण सूचना देतात आमच्या आयोजन कमिटीच्या लेफ्ट आर्म वर द विकेट पुढचा बॉल क्रॉस द लाईन ने खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट कडाई सांगत असताना पंच प्रसाद सहस्त्रबुद्धे सर दुसऱ्या दाबेचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट जरूर झाला परंतु धावा कंप्लीट झाला ते सांगत असताना पंच दोन धावा मिळत आहेत। तर बघा एक सूचना असेल आयोजन कमिटीकडनं थोडस सहकार्य करायचं आपण कारण मित्रांनो जोपर्यंत स्पर्धा सुरू आहे सहा दिवस ही स्पर्धा आपण पाहणार आहोत आणि सहा दिवस कोणी या ग्राउंडवरती खेळण्यासाठी सकाळी लवकर सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळी आपण कोणी प्रॅक्टिस करायची नाही सराव करायचा नाही आहे या मैदानावरती या खेळपट्टीवरती या आपल्याला विनंती असेल सर्वच खेळाडूंना फटका चांगल्या समोर खेळतात लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित आणि रन्स मिळाली एक टीमचे टोटल सिंगल बरोबर पुढे सरकेल 34-34 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात चार षटकांची लढत आहे आणि आतापर्यंत लक्ष खूप चांगलं उभं केलंय चांगल्या लक्षाच्या दिशेने वाटचाल करतोय संघ स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीम आणि अजय पाटीलला थोडस कमबॅक करून दिलंय या षटकामध्ये गोरपे टीमला स्ट्राईकमध्ये पुन्हा एकदा अनिकेत ऑन स्ट्राईक यावेळेचा चेंडू पाठवला अनिकेत डोपरीनं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार। तेजेश भरपूर षटकार येत आहेत या मैदानावरती षटकाराची आतिषबाजी देखील या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते आहे थोड्या धावसंख्या षटकाला बरोबर पोहोचली 40 आकड्यावरती अजय पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओवर द विकेट
रिवर्स अटेंड करता है पुनः एक रिवर्स मध्यम क्या बात है पाठवला बॉल बाउंड्री लाइन ऐसी बाहर अनिकेत डोपरी ऐसी बैट मन रिवर्स ऐसी मध्यम षटकार क्या बात है तेजस भोईर आम माहिती देताना तब्बल 129 षटकार या स्पर्धेमध्ये दुसरा दिवस मित्रांनो आणि लागले गेलेत अवघा दुसरा दिवस अजूनही समाप्त झाला नाही आणि 129 षटकार लागले त्या स्पर्धेमध्ये आणि 129 चौकार देखील लागले गेलेत क्या बात है षटकार आणि चौकार तेवढेच पाहायला मिळतात व्हेरी गुड अपडेटिंग ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीचं देखील कौतुक करूया आपण तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्यांनी तेजस भोईर थैंक यू सो मच ओवर समाप्त दुसरा दोन ओवर ऐसी समाप्ति धावसंख्या स्कोर बरोबर ती पाला मिलती है ती 50 कंप्लीट होते दोन षटका मे ती स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटे क्रिकेट टीम ची 50 धावा स्कोर बरोबर ती डीज है के लिए सलामी जोड़ी आधार क्रिकेट टीम ना तीसरे षटक कैप्टन होते गोलंदाज देवा सिसवे गोलंदाजी मानक स्ट्राइकिंग मध्य फलंदाज अजय भंडारी अजय साठिया बॉल चांगला चेंडू यॉर्कर चा प्रयास ऑन साइड स्क्वेर ऑफ द विकेट ना स्क्वेर लेग स्लॉकशिप करना प्रयत्न होता दुसरा एक्शन दाखन देते फलंदाज अजय संपर्क नहीं है डॉट बॉल ची समाप्ति गरज है पार्स कर गोरपे टीम विकेट ची देखी गरज है धावा थांबवावे लागतील तीसरा षटका मध्ये एक चांगले स्कोर पर्यंत पोहोचेल संघ उसाटने क्रिकेट टीम मात्र अजय भंडारी थांबवणे फार कठीण चेंडूला पाठवलाय लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन च्या बाहेर षटकार अजय भंडारी ची व्यक्ति धावसंख्या आम स्कोर संगत विकास जाधव एकोणचाळीस आकड़ेवरती तो सद्या तरी बैटिंग करते जबरदस्त फलंदाजी आणि लगातार बैट मध्ये षटकार गोलंदाज तैयार पुनः एकदा देबा या वेळचा चेंडू पुनः एकदा पाठवण्याचा प्रयत्न पण उंची जास्त लांबी कमी खेळाडू उपस्थित बंटी त्या ठिकाणी होते वेल जज वेल कॅच आणि पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी पार्टनरशिप ब्रेक केली जाते एकूण धावसंख्या फलकावरती 56 56 या धावसंख्येमध्ये पहिल्या विकेटचं पतन आणि 56 धावेची पार्टनरशिप ब्रेक होती आहे अजय भंडारी बॅक टू द डगआउट तीसरा क्रमांक होती दरमियान मातृपाड़ा अभिमन्यु मात्रे उर्फ अण्णा आमच्या उपस्थित होते मनोपूर्वक हार्दिक स्वागत श्री मलंगर क्रिकेट असोसिएशन फोर्टी प्लस ऐसी नक्की उपाध्यक्ष चेंडू ऑन साइड खेलता है चांगला फटका पाला मिलते खेलाड़ दुर्बल होते रन पिला एक सिंगल बरबर टोटल स्कोर पोचते एक
57 57 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. तेबा या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो या षटकामध्ये. एकूण चार चेंडू त्यांनी हाताळलेत. धावा खर्च केले देवाने फक्त 7 आणि एक महत्वपूर्ण विकेट अजय भंडारीला बाद केला. चांगलं कमबॅक. अद्यापि अनिकेत धोपडे मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत अपेक्षा भरपूर आहेत मोठ्या फटक्यांच्या. देवा तयार. यावेळेस पुन्हा एकदा ही ताकद आणि नजाकत तुम्हाला पाहायला मिळते आहे. नो बॉल चा देखील इशारा. नो प्लस सेकंड सिक्स आणि एकूण 7 धावा मिळतील या बरोबरती. खराब गोलंदाजी डीज आहे. तिसरा षटक मार्गस्थ आणि तब्बल 9 षटकार लागलेत आतापर्यंत या मॅच मध्ये. अजून एक फुलटा चेंडू प्रेरितची संधी होती. खेळाडू उपस्थित. काऊ कॉर्नरला सचिन तांडेकर आणि फेकी करती तोपर्यंत मिळाली सिंगल. सिंगल बरोबर टीमची टोटल पोस्ट एकूण स्कोर बरोबर होती 65 65. अपलकावती आणि षटकातील अजून एक चेंडू शिल्लक असेल. देवा देखील आता महागडा ठरतोय षटकामध्ये. उजबर सेकंड वरती लॉक करण्याचा प्रयत्न होता परंतु इथून चेंडू यांना बॅटचा अजिबात संपर्क नाहीये. डॉट बॉल ची समाप्ती. ओव्हर समाप्त. 3-3 ओव्हरच्या समाप्ती नंतर धावसंख्या 65 65 धावा. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीम डीज आहे. श्री मलंगर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आपण माझे सन्माननीय अभिमन्यू म्हात्रे साहेब या ठिकाणी आपण स्क्रीन मध्ये त्यांना पाहतो. त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी वाहिले, गिरीश मडबी आणि बिंदादी सिसवे चारही मान्यवरांना आपण पाहू शकतो आमच्या टीव्ही स्क्रीन वरती. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आणि सर्वांचं करू आपण मनपूर्वक स्वागत. बोलूया मॅच कडे. जिथे मात्र अंतिम षटक असेल धावसंख्या 3 षटकामध्ये 65 धावा बनल्या गेल्यात आणि गोलंदाज झाला अंतिम षटकामध्ये. मिलिंद सिसवे अंतिम षटकामध्ये पहिला चेंडू आउटसाइड डी ऑप्शन. 85 व्हाइट बॉल. अतिरिक्त रन्स इथे मिळाली. टीम तर टोटल पुढे स्थिती 66 आकड्यावरती संघ पोहोचतोय. तयार. पलटा चेंडू. पहिलाच बॉल पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिकेत डोपरीने ठोकलाय. अजून एक षटकार. सर लगेच ड्रॉ करण्यात येईल. नेवाली पाडा टीमचे कॅप्टन आणि जय बोले मातेपाडा टीमचे कॅप्टन आपण या. फक्त कॅप्टन यायचा आहे दोन्ही टीमचे. नेवाली पाडा टीमचे कॅप्टन आणि मातेपाडा टीमचे कॅप्टन समोर लॉक केलाय. फटका चांगला. खेळाडू उपस्थित आणि यावेळेस मात्र फटका पसतो आहे. फलंदाज बाद. अनिकेत डोपरीची केळी संपुष्टात. टीमचे कॅप्टन आणि नेवाली पाडा टीमचे कॅप्टन आपण या. तर धावसंख्या एकूण स्कोर बरोबरती आपण पाहतोय 72 यस 72 धावा फलकावरती पाहायला मिळतात. अद्याप षटकातील एकूण 4 चेंडू शिल्लक असतील. हे बॅट्समॅन अमर हिलाल नवीन फलंदाज अमर येतोय. धावखोऱ्या त्याचा विस्फोटक खेळाडू.
बिलीन तैयार राउंड द विकेट यावेस मात्र जागा बनवली स्टोक्स साठी सफल झाले पाठवलाय बॉलला बाउंड्री लाइनच्या बाहेर षटकार षटकार आणि फक्त षटकार येत आहेत पहिल्या इनिंग मध्ये धावा बनला गेला स्कोरबोर्ड वरती स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे क्रिकेट टीम ऐसी भला मोठे लक्ष्य गाठलंय पहिल्या सत्र मध्ये बॅटिंग करत असताना ते म्हणजे उसाडणे टीम ने चला नेवली पाटा टीम ची कॅप्टन येतात रोशन आमच्या पर्यंत तर जयबोले मातृपाटा टीम ची कॅप्टन आपण देखील या गोलंदाज तयार पण आहे मिलिंद लेफ्ट आर्म राइट आर्म राउंड द विकेट यावेस ऑन साइड ला लॉब करण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा आणि संपर्क नाहीये चेंडूंना बॅटचा डॉट बॉल ची समाप्ती पाहायला मिळते कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो अंतिम मोमेंटला गोलंदाज मिलिंद शिसवे परंतु धावसंख्येत अक्षरशः डोंगर उभा केलाय प्रथम बॅटिंग असं उसाडणे टीम ना 78 धावा बनल्या गेल्यात यावेळेचा चेंडू पाठवलाय बॅकवर्ड स्वेअर लेगला खेळाड उपस्थित आणि चेंडूने दिले क्षेत्ररक्षकाला उलकावणी बॉल जाईल पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार तर समोर लॉक करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग खेळाडू जेल पर्यंत पोहोचत नाहीयेत दुसरा दाबेचा प्रयत्न आणि दोन दाबा कंप्लीट होत आहेत अंतिम बॉलवरती मिळालेला दोन दाबा ओव्हर समाप्त चौथं सत्र कंप्लीट पहिला आणि अनिल डोपरे आपण देखील या आणि गोरपे टीमचे कॅप्टन टीमची टोटल एकूण प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं उसाडणे क्रिकेट टीम ने एकूण 84 धाबा बनवल्यात आणि 85 धाबेचं भलं मोठं लक्ष ठेवलंय ते म्हणजे गोरपे टीम समोर डावडले जातील आपण जगदीशजी पाटील या थँक यू सो मच चला त्या ठिकाणी आपण ड्रॉ करणार आहोत तीन टीमचे कॅप्टन आहेत आणि आमचे सर्वलोक क्रिकेट समितीचे 40+ चे उपाध्यक्ष साहेब आहेत अभिमन्यूजी म्हात्रे नाना चला या तीन चिट्ठ्या आहेत एक चिट्टीवरती अध्यक्षाचं नाव आहे दोन चिट्ट्या ब्लँक आहेत ज्याला मिळेल तो पोहोचेल पुढे आणि दोघांमध्ये लढत होईल आणि टीम मात्र पाडेला या ठिकाणी बाय मिळते जाऊ नका मात्र पाडा टीम आ तर चला एकूण 85 धाब्याचं लक्ष असेल आणि 85 धाब्यांचा पाठला कशा प्रकारे केला जाईल ऐकूया आपण खेळाचं दुसरं सत्र जगदीशजी पाटील सरांच्या आवाजामध्ये थँक्यू
थैंक यू सो मच सोनू बांगर उपस्थित लाडक्या तमाम क्रीड रसिकांचं पुन्हा एकदा अध्यक्ष चषकामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जाऊया मॅचमध्ये जेथे नेट टू नेट फाईट पाहायला मिळेल का, कारण पहिल्या सत्रामध्ये जणू काही धाबांचा पाऊस पडलाय मैदानावरती. एकूण धाबा बनवल्या 84-85 टार्गेट आहे. सर्वात मोठं टार्गेट पाहायला मिळतं 4 षटकामध्ये या स्पर्धेमध्ये. सलामीची जोडी विकास पाटील स्ट्राईकवरती. पहिलाच बॉल अगदी खेळात फटका चांगला आहे. वन बाउन्स इन टू द फॅन्स फोरन्स. मात्र तरी सुद्धा योगेश शेटना मैदानावरती उतरावं लागतं. ही आऊस आहे खेळाची, कारण आज बरेचसे खेळाडू नाही आहेत, कारण तलोजाला ते फायनलला पोहोचले तेथे गेल्यात, त्यामुळे आता ओल्ड इज गोल्ड अनिल आणि योगेश शेट आहेत. अगदी यॉर्करचा बॉल होता, एकेरी धाव मिळाल्या बॉलवरती. पाच धाबा पहा मिळतात आपल्याला. सलामीची जोडी विकास पाटील आणि बंटी बोईर ही गोरपे संघाची ओपनिंग प्लेयर जोडी पहा मिळतोय. आता प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं तेवढंच पुरेशी राहील. आउटसाइड अपस्टाम डॉट बॉल अमर हिलाला पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती. पहिला एकमेव षटक पॉवर प्लेचा. प्रतिषटकामध्ये जवळजवळ 21 धाबांची गरज आहे टीम गोरपे संघाला. आणि आता पुन्हा एकदा डॉट बॉल नाही, एक एक डॉट चेंडू सामन्यावरती तर पगड निर्माण करेलच. मात्र आत्मविश्वास गोलंदाजाचा उंचावेल की आपण चांगली गोलंदाजी करतोय. फटका चांगला खेळात पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळेल. वन बाउन्स हा दुसरा चौकार. चला चेंडू आला असेल तर घ्या ना तर दुसरा. अद्यापर्यंत 9 धाबा. ओव्हरमध्ये शेवटचा चेंडू बाकी आहे. लेग स्टंपला खेळाचा होता, पॅडवरती आदलतो. यास लेग बीपर अगदी प्लम मध्ये पकडलंय. 5 फलंदाज बाद पहिला धक्का गोरपे टीमला. पहिलाच धक्का लागला या टीमला. नव्या धावसंख्येवरती पहिल्या चेंडूवरती चौकार आला असं वाटलं. आक्रमकतेने सुरुवात झाली की काय, मात्र नाहीये. डॉट बॉल विकेट असं पाहायला मिळालं पहिल्या चोरमध्ये. वन डाऊनला देवा शिसवे येत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज. दुसरं षटक अजय भंडारी लेफ्ट आर्म स्पिनर पाहायला मिळतो आपल्याला. विकास पाटील स्ट्राईकला. पहिलाच बॉल होता, वेगळं खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्र रक्षक आहेत. एकच जामेल चांगला थ्रो करत असताना
एकेरी स्वरूपाची धाव मिळाली, मात्र आता एका दुखा दाबाने काही होणार नाही आहे. जेथे चौकार षटकार ज्याप्रमाणे साडने टीमने जर योगेश मडवीने जर झेल टिपला तर ज्ञानेश्वर दादा वाहिले आणि त्याचबरोबर अभिमन्यु शेठ मात्र यांच्याकडून 1,000 रुपये पाय एका झेलची किंमत 2,000 रुपये फटका चांगला स्पीड साऊंड चेंडू जाईल आर या वेळेस पहा मिळतोय जबर जबर सीमारेषेवरती चौकार 4 धावा पहिला चौकार आहे पिकाच्या बॅट मधून या ओव्हर मध्ये एकूण 3 चेंडूवरती 6 धाबा आल्यात 15 धाबा झाल्यात स्कोरबोर्ड वरती चला स्पीड घ्या एकत्र येऊ नका अद्यापि सामने बाकी आहेत कारण खऱ्या अर्थाने आयोजन कमिटीने सांगितलं होतं की कालचा सामना सुद्धा खेळवायचा आहे आज आम्हाला एक मॅच पेंडिंग होता कालचा डॉट बॉल आलाय दुसरं षटक मार्गस्थ असताना अजय भंडारीला पाहतो आतापर्यंत 4 चेंडू फेकले त्या ओव्हर मध्ये उडवण्याचा प्रयत्न पटका पसला हवेमध्ये लॉंग ऑनला झेल स्वीकारला जातोय विकेट मिळाली आहे विकास पाटीलची रिवर्स घेण्याचा प्रयत्न क्लीन बॉल झाल्यात फलंदाज बाद लागोपाठचा दुसरा धक्का पहिल्या षटकामध्ये 9 आल्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धाबा आल्या सामना आता पुन्हा एकदा वन साइड मॅच पाहायला मिळतोय जेथे 87 धाबा बनवल्यानं तेच फार मोठं टार्गेट पाहिलं आपण त्यामुळे एवढ्या धाबा चेस होणं 4 ओव्हरमध्ये अवघड आव्हान होतं योगेश पाटील इकडून तिकडे येतात 1,000 रुपये पारितोषिक एकदाचे योगेशजी मडवी एकदाचे एखादा झेल येऊ द्या आणि घेऊ द्या त्यांना अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळते आता कधी कवसला तर कधी बाउंड्री लाईन वरती उज्ज्वल एकेरी स्वरूपाची धाम येत असताना चला धावसंख्या फक्त 16 पुन्हा एकदा चांगला बॉल अतिशय चांगली गोलंदाजी होत असताना पहा मिळतो आपल्याला सुरुवातीला चांगलं बॅटिंग झालं त्याच्यानंतर गोलंदाजी सुद्धा फार सुरेख होत असताना
डॉट बॉल आला है, दोन लागोपाठचे डॉट उडवण्याचा प्रयत्न जवळपास खेळाडू नाहीये, मात्र एक दामेल याच्यानंतर सामना पाहायला मिळेल विजेता टीम विपक्ष निवाली पाडा, या दोन टीम मध्ये सामना असेल कारण मात्र पाडा टीमला बाय मिळाली आहे, तो संघ पुढे पोहोचलाय, बळापा सोडून दिला जातोय चेंडू, व्हाइट बॉल अवंतर दाबेने भर पडते, 18 धाव संख्या, या वेळेस फटका चांगला आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नाही आहेत, मात्र या सहा धाबा देवा शिचवेच्या बॅट मधून षटकार, पहिला षटकार आहे इनिंग मध्ये, अगोदर दोन चौकार होते पहिल्या ओव्हर मध्ये, त्याच्यानंतर हा पहिला षटकार येतोय, एकेरी स्वरूपाची धाव प्राप्त होईल या फटक्यावरती सुद्धा, फक्त औपचारिकता आता मॅच मध्ये राहिले, 85 चं टार्गेट गाठायचं होतं गोरपे संघाला, मात्र सुरुवात खराब झाली, ठराविक अंतराने विकेट मिळाले, मोठे फटके खेळायचे होते तिथे, मात्र सिंगल धाबा आल्या, डॉट बॉल पाहायला मिळाला आणि अखेरकार आता रिवास एज लागले, चेंडू जातो पाठीमागे, चौकार मिळेल पाहायला, एकूण धावसंख्या पाहिली तर आता 29 झाल्या, छप्पन्न धावा पाहिजेत, चला टीम निवाली पाड्याचे कॅप्टन यायचं आपण टॉससाठी, आणि उद्या जे संघ खेळणार आहेत चला उद्याचा पहिला सामना असेल मानेरी पक्ष खुणी ए, सकाळी टिक्स 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे, लक्षात ठेवा उद्या कल्याण डोंबिवलीचे संघ पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये, दुसरा सामना देसाई रवी मात्रेचा संघ असेल, फाईट करेल बदलापूरचा टीम जोवेली, त्याच्यानंतर आगासन विपक्ष आडिवली, उंबार्ले विपक्ष वसार, तिसगाव विपक्ष आयशा 11 काकडवाल, त्याच्यानंतर कोलिवली विपक्ष मोठागाव, असे 12 संघ उद्या या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील, 8:30 वाजता रिपोर्टिंग करा मानेरे, दरम्यान श्यामशेट भंडार यांचं आगमन झालंय चिंचवलीचं, त्यांचं मनापासून स्वागत अध्यक्ष चषकामध्ये, शेवटचं षटक गोलंदाज अनिकेत डोबरी, रेस खेळण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल, 5 चेंडू आता फेकायचे, आणि नो बॉल आणि 6 षटकार आहे, फ्रेट ओके, पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, जास्त उंची मात्र उंची तेवढी लांबी सुद्धा प्राप्त झाली आहे षटकार, आता या षटकाराला महत्व नाही आहे, सुरुवातीला षटकार येणं गरजेचं होतं मात्र तसं काही पाहायला मिळालं नाही आहे, त्यामुळेच आता सामना पूर्णपणे उसाडणे संघाच्या बाजूने, आणखी एक लागोपाठचा तिसरा, तर वेळ गेली आहे निघून, फक्त धावांचं अंतर कमी होईल,
कारण असं म्हणतात की भातं करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस आणि उशिराने सुचलेलं शानपण यांना तेवढी पाहिजे तशी किंमत नसते. कारण क्रिकेटमध्ये सुद्धा जेव्हाचं तेव्हा बनवायचं असतं आपल्याला, त्यामुळे आता वेळ होती ना ती वेळ निघून गेली आहे. आता फक्त औपचारिकता आहे, धाबांचं अंतर थोडं कमी होईल. चौथा येईल का? नाही आहे. कॅच आउट. पुन्हा एकदा फटका चांगलाय. ते आणखीन एक षटकार, चौथा षटकार या ओव्हर मध्ये पाहायला मिळाला. आणि अखेरकर धावसंख्या पाहिली तर आता 54 झाल्या. प्रसाद नोबोल आहे का? नाहीये ना. मग ओके, क्लीन बोल्ड. यॉर्करचा चेंडू होता आणि 54 धावसंख्येवरती इनिंग समाप्त झाली आहे. गोरपे संघाची परास बाबा लागल्या. दुसरा सामना खेळत असताना टीम उसाटणे संघाने सामना जिंकलाय. त्यांची लढत होईल आता नेवालीपाडा आणि उसाटणे या दोन संघामध्ये. चला कॅप्टन या टीमचे लगेचच आपण टॉस करू आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच. चला उपाध्यक्ष फोर्टी प्लसचे अभिमन्यू मात्रे साहेब आपल्या शुभास आपण टॉस करणार आहोत. ओके, चला कॅप्टन या टॉस साठी. एक फार मोठे व्यक्ती जेव्हा या असे समाजामध्ये असतात, कारण त्यांच्याकडे पदं खूप आहेत, मग त्यांना वेलकम ही पडतो.